गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलचं इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचं चौथं प्रात्यक्षिक आपल्याला अभ्यासायचं आहे. यापूर्वीच आपण पहिले 3 प्रात्यक्षिकं अभ्यासलेली आहेत, तीही आपल्याला सोडवायची असतील तर आपल्या चॅनलची टेक्निकल नावाची प्लेलिस्ट अवश्य बघा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला तर विसरूच नका. 50 मार्कांचं आपल्याला हे प्रॅक्टिकल असतं आणि 50 मार्काची थेअरी असते बोर्ड एक्झाम पेपरमध्ये. म्हणून ही 8 प्रॅक्टिकल आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. एकूण 8 प्रॅक्टिकल आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकवर लिहावी लागणार आहेत इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची. ही प्रॅक्टिकल आहेत, व्यवस्थितरित्या अभ्यासा आणि वहीवर लिहा. प्रात्यक्षिकाचं नाव रेक्टिफायर तयार करणे. त्याचा उद्देश आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर व ब्रिज रेक्टिफायर सर्किटचा अभ्यास करणे. त्यासाठी लागणारी हत्यारे सोल्डरिंग आयर्न 25 वॅटची 1 नग, डायगोनल कटिंग फ्लायर 150 mm 1 नग, कनेक्टर 150 mm 1 नग. साहित्य व उपकरणे डिजिटल ॲनॅलॉग मल्टीमीटर 1 नग, स्टेप डाऊन ट्रान्सफार्मर 606 व्होल्ट 300 mm 1 नग, डायोड आयन 4007 1 नग, सोल्डरिंग मेटल 10K लोड 3 नग. त्यानंतर या प्रयोगाची कृती, ही त्याची आकृती, सॉरी, बघा ह्या प्रयोगाच्या आकृत्या. एक, 2 आणि 3 आकृत्या आहेत, बघा स्क्रीनशॉट घ्या यांचा आणि नंतर झूम करून आपल्या नोटबुकचं जे काही कोरो पेज असेल त्या पेजवरती लिहा. आपण कृती पाहत होतो. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे बोर्ड PCB सर्व कंपोनंट्सची मांडणी करून प्रथम हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट तयार करा. 2, रेक्टिफायर सर्किटला सप्लाय द्या. 3, मल्टीमीटरची AC व्होल्टेज रेंज निवडा व स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट व आउटपुट या ठिकाणी AC व्होल्टेज मोजा. 4 कृती, मल्टीमीटरची DC व्होल्टेज रेंज निवडा व मल्टीमीटरचे रेड प्रोब पॉझिटिव्ह या ठिकाणी व ब्लॅक प्रोब निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी जोडा व DC आउटपुट मोजा. 5, रीडिंगची नोंद निरीक्षण तक्त्यामध्ये करा. आणि 6, अशा प्रकारे ही संपूर्ण कृती पुन्हा फुल वेव्ह रेक्टिफायर व ब्रिज रेक्टिफायर बनवण्यासाठी करा. त्यानंतर हा प्रयोग करत असताना काय दक्षता घ्यायची आणि काळजी घ्यायची ते पहा. 1, मल्टीमीटरची रेंज योग्य ती निवडा. 2, कॉम्पोनंट्सची मांडणी व जोडणी यांची खात्री करून घ्या. 3, मल्टीमीटरची रीडिंग व्यवस्थित घ्या. त्यानंतर आकृती, हाफ वेव्ह रेक्टिफायरची ही आकृती बघा. व्यवस्थित नावं द्या, आपल्याला हवे असेल तर स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर
फुल वेव रेक्टिफायरची ही आकृती, तिन्ही आकृती आपल्याला काढणं गरजेचं आहे. एकाखाली एक तिघ काढा आणि व्यवस्थित नावं द्या. आपल्याला ह्या प्रॅक्टिकलला 50 गुण आहेत, विसरू नका. प्रॅक्टिकल नोटबुकला एसी सप्लाय 230 व्होल्टेज, ब्रिज रेक्टिफायरची ही तिसरी आकृती. त्यानंतर आहे शेवटची कृती, निरीक्षण तक्ता. हा प्रयोग केल्यानंतर आपण काय निरीक्षण केलं ते या तक्त्यामध्ये लिहायचे. रेक्टिफायरचा प्रकार, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी लोडच्या अक्रॉस आउटपुट डीसी व्होल्टेज, इनपुट एसी व्होल्टेज, आउटपुट एसी व्होल्टेज, हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. या पद्धतीने आपण निरीक्षण तक्ता तयार करायचा आहे आणि आपण काय निरीक्षण केलं ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर कौशल्य संपादन, रेक्टिफायरची जोडणी करायला शिकले, हे आपण कौशल्य या ठिकाणी अभ्यासलेले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं टेक्निकल विषयाचं 4थं प्रात्यक्षिक आपण अभ्यासलेलं आहे. आपल्याला ते लिहायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर झूम करून ते व्यवस्थित सुंदर अक्षरात आपल्या नोटबुकवर लिहा. त्यानंतर आपल्या शिक्षकांकडनं ते चेक करून घ्या. थँक्यू मित्रांनो. या पहिलीचेही 3 प्रॅक्टिकल आपल्याला अभ्यासायचे असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची टेक्निकल नावाची प्लेलिस्ट बघा, त्यामध्ये आपल्याला सर्व प्रॅक्टिकल उपलब्ध होतील. थँक्यू मित्रांनो. व्यवस्थित अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या.